नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या तासिकेला आपण वनवासी कविता पाहिलेलो होतो। या वनवासी कवितेमध्ये आपण डोंगर दऱ्यामध्ये राहणारी मुले म्हणजेच वनामध्ये राहणारी मुले आणि ती मुलं काय म्हणतात, डोंगर आमचा राजा आणि कळसुबाई शिकर आई, प्रवरा नदीची आम्ही कोण आहोत, बाळा आहोत, याचा उल्लेख आपण या कवितेमध्ये पाहिलेलो आहोत। तसेच त्यांचे खाणे पिणे, तर त्यामध्ये भाजी भाकर खाऊन ती मुलं आनंदामध्ये कशा प्रकारे ढेकर देतात याचा सुद्धा आपण उल्लेख पाहिलेला आहोत। तर त्यांचे खेळणं कसं आहे, ती म्हणतात खेळू टेकडी भोवती आणि आमचं फिरणं कसं आहे, वाऱ्याभोवती आहे आणि त्याचबरोबर आम्ही कसं पळतो, आमचं पांघरणं काय आहे, आमचं अंथरणं काय आहे याचं पण आपण वर्णन पाहिलं आहोत। त्याचप्रमाणे ती मुलं कुठं राहतात आणि कसं राहतात, त्याचबरोबर सूर्यावर का रुसतात आणि चंद्राबरोबर का असतात याचं पण आपण अभ्यास केलेला आहोत। आणि सर्वात महत्त्वाचं, घोंगडी नेसून कशा प्रकारे नाचतात आणि सिंहाच्या चालीनं चालतात, पक्ष्यांच्या जे बोलणं असतं ते बोलणं त्यांना समजतं आणि त्याच प्रकारे पक्ष्यांच्या बोलण्यामध्ये ते काय करतात, बोलण्याचा प्रयत्न करतात। पुढे म्हटले, सशाच्या वेगानं ते जातात आणि डोंगर चढणे आणि डोंगर उतरणे हे अतिशय सहज करतात ती मुलं। आणि सर्वात त्यांच्याकडे साहसवृत्ती कशी आहे, महत्वाकांक्षा कशी आहे, अशक्य गोष्ट कशी शक्य करतात, त्यामध्ये आम्ही त्या आकाशाला हात लावून आकाशामध्ये जे चांदणे आहे ते चांदणे आणण्याचा ते काय करतात, प्रयत्न करतात। तर आपण विद्यार्थी मित्रांनो इथंपर्यंत अभ्यास केलेलो होतो, म्हणजे थोडक्यात आपण अभ्यास पाहिलेले वनवासी कवितेचा। तर आज आपण एक सुंदर अशा पाठाला सुरुवात करायची आहे किंवा पाहायचं आहे। तो पाठ पाहण्याआधी त्या पूर्व ज्ञानावरती मी तुम्हाला दोन प्रश्न विचारते, त्या प्रश्नाचं उत्तर आपण पटकन द्यायचं आहे। सोपीच आहे प्रश्न, जीवनामध्ये तुम्ही आनंदी केव्हा असता, कोण सांगते, हात वर करायचं, ज्यांना उत्तर येते ना हात वर घ्यायचा, मनासारखी गोष्ट घडली, शाबाश, मनासारखी गोष्ट घडल्यानंतर आणि केव्हा, स्वागत, आपल्या सभोवताली आपल्या आवडीची जी वस्तू असली तर, हां आणि आणि कोण सांगते, आणि केव्हा आनंद होतो आपणाला, एवढे दोनच गोष्टी, हां ट्रिपला गेला, बरोबर आहे। आणि शालेय जीवनातलं एक उदाहरण सांगा की केव्हा आपल्याला आनंद होते, पारितोषिक मिळालं, शाबास, पारितोषिक मिळाल्यानंतर आणि मार्क मिळाल्यानंतर आपल्याला ह्यावेळी काय होतो, आनंद होतो, बरोबरच आहे। मग त्याचबरोबर आपणाला दुःख कधी होतं किंवा आपण दुःखी कधी होतो, कधी दुःखी होतो आपण, काय नेहमी आनंदीच राहतो, कधी कधी दुःखी पण होतो, सांगा बघूया कधी दुःखी होतो, पटकन सांगा, तेवढा वेळ लागत नाही, हा खेळात क्रमांक आला, शाबाश, खेळामध्ये आमचा पराजय झाला तेव्हा, हा पुढं, शाबाश, किती छान सांगितलं बघा, सहज की आम्हाला परीक्षेमध्ये मार्क पडल्यानंतर आणि काय होतो, दुःखी होतो, सगळ्यात महत्वाचा पॉईंट आतरून सांगितलेला आहे, एक मार्क कमी पडला तर आम्ही काय होतो, दुःखी होतो। तर अशाच प्रकारे आपण एक पाठ पाहणार आहोत आणि त्या पाठाचं नाव आहे म्हणजेच घटक गद्य उपघटक हसरे दुःख। आणि या पाठाचे लेखक आहेत भा द खेर। आणि या पाठाच्या लेखकांच्या बद्दल म्हणजेच भालचंद्र दत्तात्रय खेर
यांच्याबद्दल आपण प्रथमता परिचय पाहूया, लेखकांचा परिचय पाहूया। तर मराठी साहित्य क्षेत्रातील नामांकित लेखक असून ते BA LLB आहे आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे त्यांचा जन्म कर्जत अहमदनगर जिल्ह्यामध्ये 1917 रोजी झालेला आहे आणि ते अनेक कथा कादंबरी चरित्रात्मक लेखन इत्यादी लिखाणासाठी काय होते प्रसिद्ध आहेत। अनेक वर्षे वृत्तक्षेत्रामध्ये घालवणारे आणि विपुल आणि विविध स्वरूपाची वाङ्मय निर्मिती करणारे असे महान लेखक आहेत आणि सर्वात महत्त्वाचं त्यांचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे नवीन नवीन साहित्य निर्माण करणे हे त्यांचं काय आहे वैशिष्ट्य आहे। तर त्यांचा सन्मान कधी झालाय पहा, खूप सन्मान मिळाले, परंतु त्यातलं महत्त्वाचं सन्मान तुम्हाला सांगणार आहे। तर त्यांनी लिहिलेल्या हिरोशिमा या इंग्रजी अनुवाद आहे आणि त्याचा जो हे पुस्तक आहे हे पुस्तक कुणाच्या हस्ते प्रकाशित झाले तर आपल्या भारताचे राष्ट्राध्यक्ष म्हणजे APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते हे पुस्तक काय झाले प्रकाशित झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि एवढं आपण हे लेखक आहे भादखेर यांच्याबद्दल परिचय पाहिलेला किंवा माहिती पाहिलेली आहे। तर आता आपला जो मुख्य पाठ आहे हसरे दुःख, तर तुम्हाला प्रश्न येईल की या पाठाला हसरे दुःखच का नाव दिलेलं आहे, म्हणजे आपण पाहिलं सुख म्हणजे काय दुःख म्हणजे काय, तर ह्याला सुद्धा एक म्हणजे असं हे आहे म्हणजे का पाठाला नाव दिलेलं आहे। तर या पाठामध्ये पहा चार्ले कलेच्या प्रांतातील प्रवेशाचा प्रसंग चित्रित केलेला आहे आणि त्यातील दुर्दैवाचा भाग असा की त्याच्या आईच्या कारकिर्दीचा दुःखद अंत झाला आणि त्याच क्षणीच त्यांची कलावंत म्हणून कारकीर्द काय झाली सुरू झाली आणि इथं काय म्हणले एक क्षण सुख आणि एक क्षण काय झाले तर दुःख झाले आणि यांनी भरलेला आहे म्हणून या प्रसंगातील भावनांना काय दिले हसरे दुःख असं नाव दिलेलं आहे। म्हणजे एक प्रसंग कसा आहे सुखाचा आहे आणि एक प्रसंग कसा आहे दुःखाचा आहे आणि म्हणून या पाठाला नाव काय दिले हसरे दुःख असं नाव दिलेलं आहे। मग या पाठामध्ये आणि काय लेखकांना सांगायचं आहे, तर या पाठात चार्ली आणि त्यांच्या आईमधील प्रेम तसेच चार्लीच्या रंगमंचावरील पदार्पणाचे वर्णन या पाठात केलेलं आहे आणि हा जो पाठ आहे हा पाठ हसरे दुःख या पुस्तकातून काय झालेला आहे घेतलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो हा पाठ पाहत असताना आपणाला सुरुवातीला ह्या पाठामध्ये दोन घटक आहेत किंवा त्याला दोन पात्र म्हटलं तरी चालेल, ही दोन पात्र कोणती आहेत हे जर आपल्याला समजलं तर पूर्ण पाठ काय होणार आहे आपल्याला समजणार आहे। तर एक पात्र आहे ते चार्लीच आहे। मग चार्लीबद्दल आपण माहिती पाहूया, चार्ली कोण होता, तर चार्ली मूकपटामध्ये अभिनय करणारा इंग्लिश अभिनेता आहे आणि दिग्दर्शक संगीतकार विनोदी विश्वातील महान अभिनेता आणि जगभरातील प्रसिद्ध सिनेतारकापैकी एक असा चार्ली आहे। आणि मगाशी सांगितलं दोन पात्र आहे, तर दुसरं पात्र कोणतं आहे तर लिली हार्ले। ही लिली हार्ले कोण आहे तर या चार्लीची कोण आहे आई आहे। मग ह्या लिली हार्लेबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया आणि पाठाला सुरुवात करूया। तर त्या काळातील प्रसिद्ध कलावंत नृत्य गायन आणि अभिनय या क्षेत्रामध्ये महत्त्वाची कामगिरी केलेली आहे। म्हणजे ह्या पाठामध्ये दोन पात्र आहेत लक्षात आलं, एक कोणाचं आहे चारीचं आणि दुसरं पात्र कोणाचं आहे लिलीचं। तर अशा प्रकारे ह्या पाठामध्ये ह्या दोघांचा उल्लेख आलेला आहे आणि हा तो पाठ आता आपण पाहूया। रंगमंचावरील पडदा दूर झाला, प्रेक्षागृह एकदम शांत झालं, वाद्यवृंदाचे स्वर घुमू लागले, प्रेक्षागृहातील कुजबूज एकदम थांबली। पहा विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यामध्ये अपरिचित शब्द आहे, ते अपरिचित शब्द आपण आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे। प्रेक्षागृह म्हटलेला आहे तर प्रेक्षागृहाचा अर्थ होतो प्रेक्षक बसण्याची जागा। वाद्यवृंद म्हटलेला आहे, वाद्यवृंदाचा अर्थ होतो
अनेक वाद्य एकत्र वाजवणे. दुसरा एक शब्द लिहिलाय कुजबुज. दुसरा एक शब्द लिहिलाय कुजबुज, त्याचा अर्थ घ्यायचा आहे हळूहळू बोलणे. आपल्या वेळेमध्ये सगळे शब्द काय करायचे, नोंद करून घ्यायचे. पहा इथं काय म्हणले, रंगमंचावरील पडदा दूर झालेला आहे. म्हणजेच काय, रंगमंच म्हणजे काय, स्टेज. पडदा दूर झालेला आहे आणि प्रेक्षागृहातील जी लोक आहेत ती लोक एकदम शांत झालेत. का शांत झाले ते, कारण थोड्याच वेळामध्ये काय होता, कार्यक्रम सुरू होणार होता आणि त्यामुळं प्रेक्षागृहातली जी लोक होते ते लोक काय झाले होते, शांत बसले होते. आणि लगेच जे वाद्यवृंद होते, म्हणजे अनेक वाद्य एकत्र म्हणजे तिथे ठेवलेले होते आणि ते कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदरच ती वाद्यवृंद काय झाले, घुमू लागले, म्हणजे त्याचा आवाज येऊ लागला. आणि आता थोड्याच वेळामध्ये कार्यक्रम सुरू होणार आहे. कुणाचा कार्यक्रम सुरू होणार आहे, लिले हार्लेचा. सुंदर अशा प्रकारचं ती गायन करण्यासाठी येणार होती स्टेजवर आणि थोड्याच वेळात. आणि त्यामुळं प्रेक्षागृहातील जे वातावरण आहे ते वातावरण काय झालेलं आहे, म्हणजे जी लोक बोलत होती ते एकदम तिथं शांत झालेलं आहे. रंगमंचावरील प्रकाशाच्या झगमगाटात लिली हार्लेने एकतांत्यानं गात उभी असलेले दिसले. बघा, रंगमंच म्हणलेलं आहे मग तिथं प्रकाशाचा सगळा काय असणार आहे, झगमगाट असणार आहे, म्हणजे वेगळ्या प्रकारचं लाईटिंग केलेलं आहे. आणि अशा वातावरणामध्ये लिली हार्ले गाण्यासाठी काय झाले, उभी राहिलेली आहे आणि ती गाण्याला काय केलेले, सुरुवात केलेली आहे. तेव्हा साऱ्या प्रेक्षागृहाची नजर तिच्यावर खिळून राहिली. बघा इथं वाक्यप्रचार आलेला आहे, नजर खिळून राहणे. नजर खिळून राहणे हा वाक्यप्रचार आहे, परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. तर याचा अर्थ घ्यायचा आहे एकाग्रतेने पाहणे. नजर खिळून राहणे म्हणजेच एकाग्रतेने पाहणे. पहा तिथं काय म्हणलेलं आहे, जेव्हा ती स्टेजवरती उभी राहिलेली आहे, गाणं गाण्यासाठी उभी राहिलेली आहे आणि गाणं गाण्याला सुरुवात केलेली आहे आणि लगेच त्या प्रेक्षागृहामध्ये जे लोक आहेत ते लोक काय केलं, एकाग्रतेने तिच्याकडे पाहिलं. म्हणजे इतकी सुंदर आवाजामध्ये ती काय करते, गात आहे. आणि वाद्यवृंदाशी जेव्हा तिच्या कंठातले स्वर एकरूप झाले. वाक्यप्रचार आले एकरूप होणे, समरस होणे. भरपूर वाक्यप्रचार आहे त्या पाठामध्ये, एकरूप होणे, समरस होणे. तेव्हा सारे श्रोते जीवाचे कान करून ऐकू लागले. आणि एक वाक्यप्रचार आलाय, जीवाचे कान करणे, मन लावून ऐकणे. मन लावून ऐकणे. पहा, जेव्हा वाद्यवृंद सुरू झालेला आहे आणि वाद्यवृंद सुरू झाल्या झाल्या तिच्या कंठातले जे स्वर आहेत ते स्वर काय झाले, बाहेर पडले. म्हणजेच ती काय केल्या, गाण्याला सुरुवात केली आहे. आणि ती जर गाणं ऐकून सगळे लोक काय करत, काय झालेत, मंत्रमुग्ध झालेले आहेत. आपण सुद्धा आपल्या इथं गॅदरिंगचा कार्यक्रम असेल किंवा अनेकदा काय वाचन होतं आणि जे कार्यक्रम चालू होतं तेव्हा आपण काय करतो, आपण सुद्धा एकाग्रतेने ऐकतो. आणि इथं सुद्धा ज्या प्रेक्षागृहामध्ये जे लोक बसलेत ते लोक कसे झालेत, सगळं मंत्रमुग्ध झालेले आणि जीवाचे कान करून ते सगळं गाणं काय करत, ऐकत आहे. सुरेल स्वराची एक अलौकिक तेजोमय श्रीमूर्ती साकार झाली आणि साऱ्या श्रोत्यांचे भान काय झाले, हरपून गेले. पहा, सुरेल स्वरांची एक अलौकिक तेजोमय. तेजोमय म्हणजे काय, तेजस्वी. भान हरपून जाणे म्हणजे काय, गुंग होणे. वाक्यप्रचार आहे, भान हरपून जाणे म्हणजे गुंग होणे. अतिशय सुंदर अशा प्रकारचे स्वर तिच्या कंठातून बाहेर पडत होते आणि इथं तेजोमय म्हणलेलं आहे. तेजोमय अशा प्रकारची श्रीमूर्ती तिथं काय झाली, साकार झाली आणि साऱ्या श्रोत्यांचे भान काय झाले, हरपून गेले. का भान हरपून गेलं असेल, तर सुंदर अशा प्रकारची गात होती आणि त्याचबरोबर अलौकिक अशा प्रकारचे त्या कंठातून स्वर बाहेर येत होते आणि त्यामुळे सगळ्या श्रोत्यांचं भान काय झालं होतं, हरपून गेलं होतं. लिली हार्लेचा 5 वर्षाचा धाकटा मुलगा चार्ली विंगमध्ये उभा होता. बघा, किती 5 वर्षाचा मुलगा आहे
त्याचं नाव काय लिली. हार्लेचा मुलगा किती वर्षाचा होता 5 वर्षाचा. तो विंग मध्ये होता. आपल्या आईच्या गाण्याची त्याची तंद्री लागली होती. तंद्री लागणे गुंग होणे भरपूर वाक्यप्रत्यय आहे त्या पाठामध्ये. हा जो मुलगा आहे हा छोटा मुलगा आहे आणि तो कुठे थांबलेला आहे विंग. विंग या शब्दाचा अर्थ घ्यायचा आहे प्रेक्षागृहात रंगमंचाच्या मागे असणारी जी मोकळी जागा असते त्यालाच काय म्हणायचं विंग असं म्हणायचं. पहा हा जो चर्रे हा चर्री कुठं राहिलाय विंग मध्ये राहिलाय आणि आपली आई इतकी सुंदर बात आहे आणि ते पाहून तो सुद्धा काय झालेला आहे गुंग झालेला आहे. तंद्री लागणे तंद्री लागणे म्हणजे काय गुंगोणे. तिच्याकडे मोठ्या प्रेमानं बघत तो निश्चिल उभा आहे. पहा निश्चिल कोणत्याही प्रकारची हालचाल न होता. निश्चिल म्हणजे कोणत्याही प्रकारची हालचाल न होता. त्याला सुद्धा आपले आपले इतकं सुंदर गाणं गात आहे त्याला ते सुद्धा कोण त्याला काय झाले आश्चर्य झालेलं आहे आणि तो सुद्धा अतिशय प्रेमानं ते गीत काय झालं ऐकायलाय आणि कसा राहिलाय निश्चित म्हणजे कोणत्याही प्रकारचं हालचाल न करता तो काय झालाय उभं राहिलेला आहे. लिली हरलेचे गाणं ऐन रंगात आलं तिच्या गोड गळ्यातून तार सप्तकातले स्वर सहजतेने बाहेर पडायला लागले. बघा आपण मगाशी पाहिलं रंगमंचावर येऊन राहिलेले आहे गाण्यासाठी ती सुरुवात केलेली आहे. अनेक श्रोते काय झाले आहेत मंत्रमुग्ध झालेले आहेत भान हरपून गेलेले आहेत आणि तिच्या गोड गळ्यातले तार सप्तकातले स्वर आहेत ते सहज बाहेर पडलेले आहेत म्हणजे सहज ती गाणं गात आहे. बघायचं शब्द आले तार सप्तकातले म्हणजे काय सप्त स्वर असतात सारे ग म प द निस ह्या प्रकारचे ते स्वर आहे म्हणजे या स्वरातूनच ती गायला काय झाले सुरुवात केलेली आहे. बघा गाणं गायचं एवढी साधी गोष्ट नाही त्याचे किती प्रयत्न करावे लागतात तेव्हा आपण सुंदर अशा प्रकारचं गाणं गाऊ शकतो. आणि ह्या लिलीचं गाणं ऐकण्यासाठी अनेक श्रोते आलेले आहेत. लोकांना बसायला जागा नाही त्या प्रेक्षागृहामध्ये. काही लोक उभं राहून ऐकत आहेत म्हणजे किती सुंदर गात असेल बघा ती. आणि त्यामुळे काय म्हणले बा तिच्या कंठ माधुर्याने श्रोते डुलू लागले. कंठ माधुर्य आवाजाचा गोडवा. कंठ माधुर्याने श्रोते काय झाले डुलू लागले म्हणजे किती सुंदर त्याने गात असेल बघा किती सहज त्याने गात असेल. काय एवढी लोक म्हणजे श्रोते काय एवढं हे करत असेल डुलापतील कारण ती जे गाणं गात आहे ते लोकांना आवडलेलं आहे आणि म्हणून सगळे प्रेक्षक काय झाले आनंदी झाले. आपण सुद्धा काही कार्यक्रम पाहायला जातो आपल्याला आवडलं असेल तर काय होतं आपण आनंदी होतो नसेल तर आपण काय म्हणतो चला बाबा हे काय कार्यक्रम चांगलं नाही. परंतु इतकं सुंदर गाणं आणि सगळे श्रोते काय झालेत मंत्रमुग्ध झालेत आणि आनंदाने काय करत आपलं मान काय करत डोलू लागलेले आहेत. पहा लिली हरलेचा तार सप्तकातला तो मधुर स्वर विलास चालता असतानाच तिचा आवाज एकदम चिरकला. खूप सुंदर तिने गालेले आपण पाहिलेलं आहे आणि तो मधुर स्वर विलास चालला असतानाच सुंदर रीतीने गात आहे आणि तिच्या कंठातून सप्त स्वर बाहेर पडलेले आहेत आपण हे पाहत आहे. सगळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झालेले आहेत आणि असं असतानाच अचानकच काय झाले बघा तिचा आवाज एकदम काय झालाय चिरकलेला आहे. आवाज चिरकणे म्हणजेच काय आवाज फाटणे. आवाज चिरकणे म्हणजे काय आवाज फाटणे. अचानकच ती तिच्या कंठातून काय झालंय आवाज काय झालाय चिरकलेला आहे. काही केल्या कंठातून आवाज फुटेना स्वर आतल्या विरून जाऊ लागले. पहा काही केल्याच्या कंठातून कंठ म्हणजे काय घशातून आवाज बाहेरच पडेना काय अवस्था झाली असेल पहा. आणि खूप प्रयत्न करायला गाण्यासाठी आवाज बाहेर काढण्यासाठी पण तुझ्या कंठातून आवाजच बाहेर पडेल. बसके स्वर कंठातून बाहेर येणार स्वरांनी वाद्य उर्जा वृंदाची संत संघ सोडून दिले आणि तिच्या कंठातून काही केलं ना आवाज बाहेर येणार. आपल्या कंठातून स्वर प्रकट करण्याची तिची धडपड चालूच होती. खूप प्रयत्न केले एवढे प्रेक्षक आल्यात
आपलं गाणं ऐकण्यासाठी आणि आपल्या कंठातून आवाज येणं, ती आवाज करण्यासाठी खूप खूप प्रयत्न केलेले आहे. गाण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तुझ्या कंठातून आवाजच बाहेर पडेना झालेला आहे. मग तुझी अवस्था कशासारखी झालेली आहे का? विद्ध झालेल्या एखाद्या चंडोल पक्षाने आपलं पंख फडफडून उंच आकाशात झेप घेण्याची धडपड करावी अशासारखं ते केविलवाणं दृश्य दिसत होतं. बघा तिची अवस्था कुणासारखं झालेलं आहे. विद्ध म्हणजे घायाळ झालेला. चंडोल, चंडोल म्हणजे का पक्षाचं नाव आहे आणि हा सुद्धा पक्षी काय करतो, गीत गातो असं म्हटलं जातं. आणि त्या पक्षाची अवस्था कशी, घायाळ झालेल्या चंडोल पक्षाची अवस्था कशी झालेली आहे, तशी अवस्था कुणाची झालेली आहे, लिलीची झालेली. का झालं असं? कारण ती गाण्यासाठी मंचवर उभी राहिलेली आहे आणि अचानक तिच्या कंठातून आवाज बाहेर पडेना. ती खूप काय झाले, घाबरलेली आहे. तिची अवस्था काय झालेली आहे, त्या चंडोल पक्षासारखं झालेली आहे. अशासारखं ते केविलवाणं दृश्य दिसत होतं. केविलवाणं म्हणजे काय? दीनवाण, गरीब, अस्वस्थ झालेले आहे. काय करावं म्हणजे आपल्या कंठातून आवाज बाहेर येईल. खूप प्रयत्न केले पण तुझ्या कंठातून आवाज काय, बाहेर येणार. त्याविषयी कित्येक श्रोते प्रेक्षागृहातून गर्दी करून बसले होते. लिली हरल्याचे ते फार चाहते होते. बघा त्या दिवशी तर खूप प्रेक्षक आले होते, खूप श्रोते आले होते आणि त्या प्रेक्षागृहामध्ये गर्दी करून बसले होते. म्हणजेच काय, त्या लिली हरल्याचं जे गाणं होतं, तिचे जे चाहते होते, त्या चाहत्यांना तिचं गाणं गावायचं खूप आवडायचं. चाहते म्हणजे आवडच नाही. काय झालं, एकदम असं काय झालं, अशी त्यांची आपापसात काय झाली, खुजबूज सुरू झाली. प्रेक्षकांना सुद्धा काय कळेना, नेहमी सुंदर गाणारे आणि तिचं गाणं ऐकून मगाशी पहिल्या परिचयामध्ये पाहिलं की सगळे श्रोते मंत्रमुग्ध व्हायचे, जीवाचं कान करून तिचं गाणं ऐकायचं. आणि आज काय झालेलं, त्या कंठातनं आवाजच बाहेर पडला आणि त्यामुळे लिलीला सुद्धा समजेना काय झालं आणि प्रेक्षकांना सुद्धा काय कळेना असं कसं काय झालेलं आहे. पण तिच्या आवाजाला एकदम काय झालं हे तिचं तिलाही कळत नव्हतं. मग श्रोत्यांना कुठून कळणार, पाहिजे का आपण, तिलाच कळेना असं काय झालं. मग प्रेक्षकांना कळेल का, श्रोत्यांना कळेल का? श्रोत्यांना सुद्धा कळेना काय झालंय ते. काही काळ त्या श्रोत्यांनी दम धरला परंतु लिली हरल्याचा दम आता पुरता निघून गेला होता. दम धरणे पुन्हा एक वाक्य प्रचार आहे. दम धरणे म्हणजे काय, धीर धरणे. श्रोते म्हणले पाहूया थोडा वेळ काय झाले ते. परंतु लिली हरल्याचा दम काय झाला होता, निघून गेला होता. खूप खूप बिचारी प्रयत्न केले, कंठातून स्वर बाहेर काढण्याचा जेवढं प्रयत्न करायचे तितका प्रयत्न केले होते पण तुझ्या कंठातून आवाज काय बाहेर फुटेना. ती म्हटले आता आपणाला काय ह्या पुढचा पुढे गाता येणार नाही. काही कांत श्रोत्यांना दम धरवेना, काही काही विपरीत घडलं होतं खास. पहा थोडा वेळ श्रोते थांबले परंतु थोड्या वेळानंतर त्या श्रोत्यांना दम धरवेना झालेलं आणि त्या श्रोत्यांच्या लक्षात आलं विपरीत काहीतरी इथं घडलेलं आहे. विपरीत म्हणजे काय, वाईट गोष्ट घडलेली आहे. आणि या विपरीत घटनेचा श्रोत्यावर काय परिणाम झालेला आहे पा. कोणती विपरीत घटना घडलेली आहे, त्या लिलीच्या कंठातून आवाजच बाहेर पडला. मग प्रेक्षागृहातील साऱ्या श्रोत्यास कुजबूज सुरू झाली. श्रोते आरडाओरडा करू लागले, आरडाओरडा वाढू लागला. कारण नेहमी सुंदर गाणारी, तिचं गाणं ऐकण्यासाठी अनेक प्रेक्षक आले होते आणि त्या दिवशी तर खूप गर्दी होती आणि त्या दिवशीच असं झालेलं आहे. आणि त्यामुळे श्रोत्यांच्यात काय झाली, कुजबूज सुरू झाली. आणि श्रोते काय करले, आरडाओरडा करले. कारण त्यांना आज लिलीचं गाणं ऐकायला मिळणार नव्हतं. कित्येक श्रोत्यांना तिचं गाणं तोंड पाठवतो. म्हणजे पहा याच्यावर लिलीचं गाणं किती चांगलं होतं, किती सुंदर गात होती आणि अनेक श्रोत्यांना तिचं गाणं काय होतं, तोंड पाठवत. जे किती दिवस लोक तिचं गाणं ऐकण्यासाठी येत होते
आपण सुद्धा एखादं नाटक चांगलं असेल तर पुन्हा पुन्हा पाहतो आणि काय वेळेला ते नाटक काय होतं आपलं तोंड पाठ होतं मुलं तर इथं म्हटले अनेक श्रोत्यांचं गाणं तोंड पाठ होतं बघायचं म्हणलं अनेक तिचे चाहते होते ते भसाड्या आवाजात तिचं गाणं म्हणू लागले त्यांच्या त्या म्हणण्याला चिट्ट्यांची आणि आवळ्याची साथ सहजच मिळाली या विपरीत घटनेचा श्रोत्यावर परिणाम झालेला आहे आरडाओरडा करू लागले भसाड्या आवाजात तिचंच गाणं म्हणू लागले काही लोक तर शिट्ट्या घालू लागले आणि मोठमोठ्यानं म्हणते जे गाणं म्हणताय ते म्हणू लागलेले विंग मध्ये उभा असलेल्या चारीला काहीच कळेना मग असं विंग विंग म्हणजे काय नाट्यगृहात रंगमंचाच्या मागे असणारी जी मोकळी जागा असते त्याला काय म्हणतात विंग असे म्हणतात कावऱ्या बावऱ्या मुद्रेने तो गोंधळून आईकडे बघत उभा होता कावऱ्या बावऱ्या कावऱ्या बावऱ्या म्हणजे भीतीने पावरणे म्हणजे गोंधळून जाणे थोडक्यात मुद्रा म्हणजे काय चेहरा बघा बघाशी आपण पाहिला चार्ली किती वर्षाचा होता 5 वर्षाचा होता छोटा मुलगा आहे आणि तो कुठं उभा राहिला आहे त्या विंगमध्ये उभा राहिलेला आहे आणि त्याला सुद्धा कळेना काय झालेलं आहे आणि तो सुद्धा कावऱ्या बावऱ्या मुद्रेने गोंधळून आपल्या आईकडे पाहिलेला आहे स्टेजवरच्या प्रकाराची स्टेज मॅनेजरला काही कल्पना नव्हती स्टेजवर हे काय झालेलं आहे त्या मॅनेजरला सुद्धा माहीत नव्हतं त्यामुळे तो आतल्या बाजूला काहीतरी काम करत बसला होता यापूर्वी असा प्रकार कधीच घडला नव्हता कारण मॅनेजरला सुद्धा खात्री होती की लिलीचं गाणं म्हणजे अगदी परफेक्टच असणार एकदा ती स्टेजवर गायला उभी राहिले ती सुंदर रीतीनंच गाणं म्हणणार खात्री होती त्यामुळे तो पण काय फार लक्ष देत नव्हता नृत्य असो संगीत असो नाट्य असो लिली हार्लेकडे कधीच बघावं लागत नसतं बघा अशी आपण लिलीबद्दल माहिती पाहिलं नृत्य संगीत ह्याच्यामध्ये तरबेज होती ते आणि बहुआयामी व्यक्तिमत्व होतं सगळ्या क्षेत्रामध्ये आणि तो म्हणलेला आहे लिली हार्लेकडे कधीच बघावं लागत नसे प्रेक्षागृहात विजिप हॉलमध्ये किंवा कॅन्टीनमध्ये लिली हार्ली एकदा उभी राहिली म्हणजे मॅनेजर निर्धास्तपणे दुसरीकडे बघायला मोकळा होत असे बघा त्या मॅनेजरचं किती अभिमान होत प्रेक्षागृहात असेल म्युझिक हॉलमध्ये असेल आणि पुढे काय म्हणलेलं आहे कॅन्टीनमध्ये लिली हार्ले एकदा उभी राहिल्या तर मॅनेजर काय करायचं बिंदास्तपणे दुसरीकडे काम करायला रिकाम व्हायचं एवढी खात्री होती लिलीबद्दल ती सुंदर गाणारच आणि सुंदर ती काय करत होती वाद्य सुद्धा वाजवत होती ती उभी राहीपर्यंत काय त्याला धावपळ करावी लागली लिली नृत्य करण्यातच निष्णांत होती तसे पियानो वाजवण्यातही वाकबगार होती बघा निष्णांत म्हणजे काय पारंगत आणि तरबेज मग अशी आपण सुरुवातीला पाहिलं नृत्य करण्यामध्ये कशी होती तरबेज सुंदर अशा प्रकारचं नृत्य सुद्धा करत होते आणि तसं पियानो वाजवण्यात सुद्धा कशी होती हुशार होती नृत्य करताना तिच्या बदलण्यास तशी जादू होती तशीच तिच्या हाताच्या पोटातली एक प्रकारची विलक्षण जादू होती पदन्यास पावलाची लयबद्ध आवाज बघा नृत्य करताना तिच्या पदन्यास मध्ये कशी जादू होती तशीच जादू कशामध्ये तिची हातातल्या बोटामध्ये जादू आहे असं का म्हणलेले पहा तर ती सुंदर अशा प्रकारचं काय करते पियानो सुद्धा वाजवत होते मध्यम उंचीच्या लिली हार्लेचे लांब सडक बोट पियानोच्या पांढऱ्या शुभ्र पट्ट्यावर नाचायला लागले म्हणजे पियानोतून स्वरी बेहोशीनं नर्तन करायला लागत ती गाय लागली की तिच्या कंठातून जे स्वर्गीय स्वर बाहेर पडत ते त्या पियानोचे स्वरामध्ये एकरूप होत जात बघा मगाशी पाहिलं ती सुंदर अशा प्रकारची गायिका सुद्धा होती आणि इथं काय म्हणलेलं आहे पियानो सुद्धा वाजवत होते तर मध्यम उंचीच्या लिली हार्लेचे लांब सडक काय होतं बोट होतं आणि त्या पियानोच्या पांढऱ्या शुभ्र पट्ट्यावर नाचायला लागले म्हणजे ते वाजवत असे
आणि त्यातून सुंदर अशा प्रकारचे स्वर आपोआपच काय करते बाहेर पडते. पुढे काय म्हणले का, नर्तन करायला लागली आणि ती गायला लागली की तिच्या कंठातून सुंदर अशा प्रकारचे स्वर काय करत होते आपोआप बाहेर पडते. मग अशा आपण पाहिलं की गायला लागली तर जे प्रेक्षक प्रेक्षक असतील श्रोते असतील मंत्रमुग्ध होत असत आणि आनंदाने काय करत असत डोलत असत, इतकं लोकांना तिचं गाणं काय होत असत आवडत असत. त्या पियानोतील स्वरामध्ये एकरूप होऊन जात, तिचा जो आवाज होता तो आवाज त्या पियानोतून सुंदर अशा प्रकारचे स्वर येत होते, त्या स्वरातून काय होत होते एकरूप होऊन जात होते. आणि कित्येक विनोदी प्रसनात ती काम करायची तेव्हा प्रेक्षागृहात हास्यलहरी उठायच्या. प्रसनात, प्रसनात म्हणजे प्रसंग घ्यायचा, कोणता प्रसंग, हास्यरूप प्रधान रूप म्हणजे हास्या पिकवणारा म्हणजे विनोदी. एखादा विनोद झाला तर आपण ज्या पद्धतीनं हसतो तर तिथं अनेक वेळा त्या विनोदी ह्याच्यामध्ये ती सुद्धा काम करायची. कित्येक विनोदी प्रसनात ती काम करायची तेव्हा प्रेक्षागृहामध्ये हास्यलहरी उठायची. फक्त गायन वादन एवढंच नव्हतं तर अनेक विनोदी प्रसंग सांगायचा आणि त्यामुळे अनेक प्रेक्षक लोक करायचे खूप हसायचे आणि त्या मॅनेजरच्या कानावर हमखास पडायचे. लिली हार्लेच्या स्टेजवरच्या कामाकडे कधीच लक्ष द्यावं लागायचं. मॅनेजर किती ह्याच्यानं सांगतात मला की जेव्हा जेव्हा लिलीचं नृत्य असू दे, गायन असू दे, वादन असू दे आणि काही वेळा काय करायची ती विनोदी प्रसंगसुद्धा मंचवरती सांगायची. जेव्हा त्या मंचवरती काम करायचं तेव्हा मॅनेजर सांगणार की मला तिकडं बघावंसुद्धा लागत नाही, एवढा विश्वास त्या मॅनेजरचा लिलीवरती होता. म्हणजे काम किती सुंदर असेल फार. त्यामुळे त्या दिवशी प्रेक्षागृहात आरडाओरडा आणि आरोळ्या याचा आवाज स्टेज मॅनेजरच्या कानी पडला. नेहमी तिचं गाणं चालू झालं तर प्रेक्षका व्हायचे मंत्रमुग्ध व्हायचं आणि आज वेगळाच प्रकार घडलेला आहे. त्या प्रेक्षागृहातून काय झाला, आरडाओरडा आरोळ्याचा आवाज बाहेर आला. का तर तिच्या कंठातून जे स्वर बाहेर पडत होते तिच्या कंठातून स्वर चांगले बाहेर पडले नव्हते म्हणून एवढा सगळा विपरीत परिणाम घडून गेला. तेव्हा तो धावत पळत आला आणि विंगमध्ये चारीच्या शेजारी उभं राहिला. तर चारीला पण काही झाले कळेना आणि मॅनेजरला सुद्धा काय झाले कळेना आणि तो सुद्धा मॅनेजर धावत पळतून कुठे राहिला, त्या चारीच्या शेजारी उभं राहिला आहे. गोंधळून जाऊन तो रंगमंचावर लिहिली हरलेकडे काय झाला बघत राहिला. गोंधळ जाऊन रंगमंचावरील लिली हार्लेकर काय केला बघत होता. दोघांना पण काय करणार आणि लिली तर अगोदरच काय झाली होती घाबरली होती, तिला सुद्धा काय कळलं होतं असं का झालं त्या अचानक. तिघं एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहिलं काय करायचं म्हणून. आता पहा लिली हार्लेची मुद्रा पांढरी पडली होती. मुद्रा पांढरी पडणे म्हणजे चेहऱ्यावरती भीती पसरली. मुद्रा पांढरी पडणे म्हणजे चेहऱ्यावरती भीती पसरली. किती वाक्य प्रचार आलेत पाहिजं. आजवर तिच्या गोड चढ्या वयानं तिला कधी दगा दिला नव्हता. दगा देणे म्हणजे फसवणे. लिली हार्ले पण खूप घाबरली होती, तिच्या चेहऱ्यावरती भीती पसरली होती आणि लिली म्हणाल्या आजपर्यंत माझ्या गोड गळ्यानं किंवा चढ्या गळ्यानं कधी मला दगा दिला नाही, कधी मला फसवलं नाही, आजपर्यंत मी सुंदर रीतीनं काय करत होतो गातच होते. कुकमी आवाजानं ती सतत प्रगती होत गेली, ती अधिक अधिक नाव मिळवत चालली होती. बघा इथं काय म्हणलेलं कुकमी आवाज म्हणलेला आहे. त्या हुकमी आवाजामध्ये ती सतत प्रगती होत गेली. आपल्यासुद्धा आपण अनेक गायक आहेत आपल्याकडेसुद्धा, त्या लिलीबरोबरच आपल्याकडेसुद्धा गायक आहेत त्यांचीसुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्याच्यामध्ये लता मंगेशकर असेल, उषा मंगेशकर असेल, अनुराधा पौडवाल असेल, भरपूर गायक आहेत. त्या लिलीबरोबरसुद्धा आपल्यातल्या गायकांचीसुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि ती म्हणते माझा आवाज कसा होता, नेहमी हुकमी होता, हुकमी आवाज होता, मी गाणं गाणारच चांगलं आणि ती अधिक अधिक नाव मिळवत चालली होती. गायकांना कधी प्रसिद्धी मिळते, सिनेस्टारना कधी प्रसिद्धी मिळते, तर जेव्हा जेव्हा त्यांचं कार्य चांगलं असतं
तेव्हा तेव्हा त्यांना समाजामध्ये काय मिळते, प्रसिद्धी मिळते. आपण सुद्धा चांगलं गायक असेल तर त्यांचं गाणं ऐकण्यासाठी जाऊ. किंवा चांगलं एखादं पिक्चर आलं असेल, त्या पिक्चरामध्ये चांगली काही जर म्हणजे माहिती असेल, त्याची कथा चांगली असेल, तर आपण ते पाहण्यासाठी जाऊ. आपण नटसम्राट नाटक पाहिलं आणि त्यानंतर नटसम्राट पिक्चर निघाला, किती सुंदर होता तो पिक्चर नाटक दोन्ही पण. तसं इथं म्हणले की लिली इतकी सुंदर गायची की सगळे प्रेक्षक तिला पाहण्यासाठी त्यांचं गाणं ऐकण्यासाठी जातात. आणि तिला सुद्धा वाटले की आज असं कसं काय झाले, कधीच माझ्या गळ्याने किंवा कंठानं मला काय झाले दगा दिला. चांगल्यापैकी पैका कमवत होती. पैका म्हणजे पैसा. पैका म्हणजे काय? पैसा. कारण सुंदर गात होती, त्याबरोबर तिचं अधिकाधिक नाव लौकिक होत होतं आणि त्यामुळे तिला भरपूर अशा प्रकारचा पैसा मिळाला होता. परंतु विद्युलता चमकावी आणि क्षणार्धात धुंदाट अंधकारात विलीन होऊन जावे असा प्रकार काय झाला होता, घडला होता पहा. परंतु विद्युलता चमकावी, विद्युलता म्हणजे काय? वीज. वीज चमकावी आणि क्षणार्धात धुंदाट अंधकारात विलीन होऊन जावी असा प्रकार घडला. असं का म्हटलं सर? तर इतकं सुंदर ते स्टेजवर गाणं गात होत, इतके सगळे प्रेक्षक आलेले आहेत आणि अचानक तिच्या कंठातून आवाज आला आणि त्यामुळे तिला काय वाटलेलं आहे, अचानक असं कसं काय झालेलं आहे, तिला सुद्धा काय करणे. आणि म्हणून इथं म्हणले ज्याप्रमाणे आकाशामध्ये धुंदाट अंधकारात वीज चमकावे आणि काय व्हावे, विलीन होऊन जावे असा प्रकार इथं घडलेला होता. आजपर्यंतची एवढी अवेलना कधी झाली नव्हती. अवेलना म्हणजे अपमान. त्या अपमानित अवस्थेत स्टेजवर थांबणं तिला मुळीच शक्य नव्हतं. आजपर्यंतची एवढी अवेलना कधी झाली नव्हती. आणि आता ती म्हणते माझा अपमान झालेला आहे आणि या अपमानित अवस्थेमध्ये स्टेजवर थांबणं मला मुळीच शक्य नव्हतं. कारण पहिला दुसऱ्या परिचयात पाहिलेला आहे आपण की सगळे प्रेक्षक तिला काय करत होते, डोक्यावर घेत होते. तिचं गाणं चालू झालं, सगळा प्रेक्षकाला काय व्हायचा, शांत व्हायचा. आणि आज काय झालं, तर उलट झालेलं आहे. आजपर्यंत माझा असा अपमान कधीच झाला नव्हता आणि त्या अपमानामुळे ती सुद्धा काय झाले, गोंधळून गेलेले आहे. तिला सुद्धा कळेना असं का झालेलं. आणि शेवटी म्हणते या अपमानित अवस्थे स्टेजवर थांबणं मला आता काय नाही शक्य. ती मुकाट्याने रिंगमध्ये परतले आणि स्टेज मॅनेजर बरोबर चार्ली बरोबर तिथेच उभा होता. त्याला काय बोलावे समजेना आणि नेमकं काय झालंय हे चार्लीला समजेना. तिचं मॅनेजरला समजेना, चार्लीला समजेना काय झालंय ते. आणि रडलेल्या स्वरात लिली हरलेच म्हणाली, माफ करा, माझा आवाज काही केल्या बाहेर फुटला नाही. मी तरी काय करणार, मी गाण्याचा खूप प्रयत्न करून पाहिला, पूर्वी असं कधी झालं नव्हतं. हे दोघं एकमेकाकडे पाहतात. लिली सुद्धा तिथंच राहिलेली आहे आणि शेवटी रडलेल्या स्वरात लिली हरले म्हणाली, माफ करा की माझा आवाज त्या कंठातून बाहेर पडना. मी तरी काय करणार, मी गाण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे, मी गाण्याचा खूप खूप प्रयत्न केलाय, पण तो माझ्या कंठातून आवाजच येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हा जो पाठ आहे त्या पाठामध्ये या पाठाला हसरे दुःख असं का नाव दिलेलं आहे पाहिलेलं आहे. आणि लिली कशाप्रकारे सुंदर गीत गात होती आणि त्या गाण्यावर प्रेक्षक किती मंत्रमुग्ध होत होते आणि त्याचबरोबर अचानकच तिचा गळा काय झालेला आहे, फाटलेला आहे किंवा चिरकलेला आहे आणि त्यामुळे तिचं गाणं कसं बंद पडलेलं आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांच्यावर कोणता परिणाम झालेला आहे. तसेच चार्ली सुद्धा तिथं उभा आहे आणि त्याची अवस्था सुद्धा कशी झालेली आहे आणि मॅनेजरची सुद्धा अवस्था कशी झालेली आहे. एवढ्या भागाचा आपण तिथं अभ्यास केलेला आहे आणि जेवढं शिकवलेलं आहे तेवढा भाग आपण काय करायचा, वाचून यायचा.
ह्याच्यावरचे जे वाक्यप्रचार आहेत ते वाक्यप्रचार किंवा त्याचे अर्थ ते वाक्यात उपयोग करून आपल्या वहीमध्ये ठेवायचे आणि जेवढं शक्य होईल तेवढे वाक्यप्रचार आपण पाठ करून ठेवायचं आहे. कारण परीक्षेच्या दृष्टीनं हे वाक्यप्रचार खूप महत्त्वाचे आहे आणि विशेष म्हणजे ह्या पाठामध्ये भरपूर वाक्यप्रचार आहेत.